इनरविल क्लब ऑफ चंद्रपूरच्या अनोख्या सामाजिक उपक्रमांतर्गत चंद्रपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील 32 महिला कैद्यांना बांबूची राखी बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलंय. कारागृह अधीक्षक अनुप कुंभरे यांची संकल्पना आणि इनरविल क्लब ऑफ चंद्रपूरच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. ख्यातनाम बांबू डिझायनर आणि महिला सक्षमीकरण कार्यकर्त्या मीनाक्षी वाळके यांनी या कैद्यांना त्यांची कला शिकवली. यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहातील महिला कैद्यांनी 3 दिवसातच 300 बांबूच्या राख्या बनवून विक्रम केलाय. इनरविल क्लब ऑफ चंद्रपूरच्या अध्यक्षा राखी बोराडे व प्रकल्प संचालिका निकिता गुप्ता यांच्या सहकार्यामुळे ते यशस्वी झालेत. 21 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट या दरम्यान आम्ही चंद्रपूर जिल्हा कारागृहात महिला कैद्यांसाठी राखी प्रशिक्षण आयोजित केले होते. आपल्या भारताच्या ज्या बांबू देवी आहे मीनाक्षी वाळके यांना आम्ही त्याच्यासाठी नियुक्त केलं होतं आणि त्यांनी सुंदर पद्धतीने महिलांना कैद्यांना राखी बांबू राखी बनवायचे प्रशिक्षण दिले आणि त्या राखी आता जिल्हा कारागृहाने विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवलेले आहे. याच्यातून आम्हाला फक्त हेच वाटतंय की जेव्हा महिला कैदी जेलमधून सुटतील तेव्हा त्या आत्मनिर्भर झालेल्या असेल, स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात, त्यांच्यामध्ये तो गुण आलेला असेल. या तुरुंगातील महिलांनी बनवलेल्या राख्या यांच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी बनवणे हा या उपक्रमाचा एक भाग आहे. या राखींची विक्री करण्यासाठी मध्यवर्ती कारागृह परिसरात स्टॉल लावण्यात आले. याची रक्कम कल्याण निधीत जमा केली जाईल. वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा चंद्रपूर जिल्हा कारागृहामध्ये रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त चंद्रपूर शहरातील इनरविल क्लब ऑफ चंद्रपूर या संस्थेच्या माध्यमातून श्रीमती मीनाक्षीताई वाळके ह्या बांबू लेडी म्हणून प्रसिद्ध आहेत चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात, यांच्या माध्यमातून बांबूपासून कशा पद्धतीने आपण राख्या बनवायचे त्या आणि त्या विक्रीस कसे लोकांसमोर प्रदर्शित करायचं या संदर्भात 24 तारखेपासून 24/8 ते 26/8 पर्यंत साधारणतः 3-4 दिवसाचं प्रशिक्षण आमच्या महिला बंद्यांना दिलं आणि महिला बंद्यांकडून कमीत कमी 350 राख्या नुसत्या बांबूपासून तयार होणाऱ्या राख्या तयार केल्या आणि ह्या राख्या तयार करण्यामध्ये आमच्याकडे आज 35 महिला आहेत. तर ह्या सर्व महिलांनी राख्या तयार केल्या आणि त्या विक्रीस ठेवलेल्या आहेत. म्हणजे कारागृहात ज्या महिला बंदी बांधव आहेत महिला बंदी आहेत त्या महिलांकडून जरी त्या प्रत्यक्ष आपल्या घरी किंवा घरच्यांच्या नातेवाईकांना किंवा भावांना राख्या बांधू शकत नाही परंतु महिलांनी आमच्या कारागृहातील महिलांनी जे राख्या तयार केलेल्या आहेत त्या भावाव्यतिरिक्तही समाजात जेवढे काही बंधू आहेत त्या सर्व भावांना ह्या आमच्या कारागृहात तयार केलेल्या राख्या प्रदर्शनी आणि विक्री आम्ही ह्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्यानिमित्ताने सर्व जनता चंद्रपूर शहरातील सर्व जनता त्या ठिकाणी येत आहेत, राख्या घेत आहेत आणि ह्या प्रसंगाने आपापल्या बहिणी आपल्या भावांना राखी बांधण्याचं एक कारागृहातील बंद्यामार्फत एक अनोखा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. त्या माध्यमातून ते आजच्या ह्या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त ते राख्या विकत घेऊन आपल्या भावांना बांधू शकतील. हा एक असा एक अजून उपक्रम आहे की ज्या बंद्यांना आज इथे इनरविलच्या माध्यमातून जे रक्षाबंधन आपल्या राख्या बनवतो आहेत अशाच प्रकारच्या अजून काही उद्योग इथे आम्ही महिलांना देणार आहोत जेणेकरून आपल्या कारागृहातून सुटल्यावर बाहेर जाऊन त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह पुनर्वसन त्या एक चांगल्या पद्धतीने त्यांना करता येईल समाजात जाऊन. अशा पद्धतीचं आमचं एक कारागृहाचं ब्रीदवाक्यच आहे सुधारणा व पुनर्वसन. या हेतूने आम्ही त्या सर्व महिला बंदी सोबतच पुरुष बंदी यांना अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण उपक्रम आम्ही देत असतो आहे.